ग्राहक संरक्षण कायदा 2019 ची अंमलबजावणी 20 जुलैपासून देशभरात करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे. पाहूयात या कायद्यामुळे ग्राहकांना काय फायदा होणार आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019 देशभरात लागू करण्यात आलाय. या कायद्यामुळे ऑनलाईन व्यवसायात ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणं कंपन्यांना जड जाणार आहे. यात वैद्यकीय क्षेत्राचाही समावेश करण्यात आलाय. जसं त्यावेळी अप्लिकेबल होता, आज लॉचा इंटरप्रिटेशन प्रमाणे एक्सक्लुजन लिस्टमध्ये न असल्यामुळे हेल्थ सर्व्हिसेस डेफिनेटली कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टमध्ये येणार आणि आता तर भरपूर लायबिलिटी वाढणार आहे. भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात न्याय मागता येणार आहे. इतकंच नाही तर ई कॉमर्स विदेशी वस्तूंबाबत नसलेले संरक्षण देखील या कायद्यानं आता मिळणार आहे. या कायद्याअंतर्गत राज्य ग्राहक आयोगाकडे 10 कोटी रुपयांपर्यंतच्या फसवणूक प्रकरणात दाद मागता येणार आहे. इसमें जो आम जनता गरीब को सबको अभी अपना हक रखना विचार रखने का अभी मिलेगा. आप दिल्ली से सामान लेते हो, आप बम्बई भी आके कंप्लेन कर सकते हो, तो किधर से भी आप कंप्लेन कर सकते हो. कोई भी गलत प्रोडक्ट कोई प्रचार एक्टर कर रहा है, अगर कोई गलत नेट पे भी डाल रहा है, तो उसका भी आप कंज्यूमर एक्ट में आप उसका ऑब्जेक्शन उठा सकते हो. ऑनलाइन वर अपन जो काही वस्तु मागवत हो त्याच्यामध्ये बहुतांश लोकांना फसवलं जातं. दाखवतात एक आणि वस्तु जेव्हा मागवतो माणूस त्या वस्तूची प्राइस जी आहे ती हवाच्या सवा असते आणि जे मटेरियल येतो तो मटेरियल त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेमॅटिक असतं. हा जो कायदा चालू सुरू केला आहे हा ग्राहकांसाठी नक्कीच चांगला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कायद्यामुळे कलाकार खेळाडू यांनाही दक्ष राहावं लागणार आहे, कारण भ्रामक जाहिरातबाजी केल्यास त्यांच्यावरही कारवाई करता येणार आहे. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई.